नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग. मित्रांनो, पायवट टेबल हा टॉपिक आपला आतापर्यंत कंटिन्यू चालू आहे आणि आत्ता आपण पुढे पुढे जात जात कंटिन्यू छोटासा एक प्रोजेक्ट करून बघणार आहोत, त्यामुळे आपल्याला पायवट टेबल समजायला अजून जास्त सोपा होईल. चला तर आपण जास्त वेळ घालवू न घालवता पायवट टेबलला सुरुवात करूया. मी हा समोर एक डेटा जो घेतलेला आहे हा एका अकाउंटिंग अँगलचा डेटा घेतलेला आहे. म्हणजे मी काय घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी इनव्हॉइस नंबर, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, क्वांटिटी, ग्रॉस व्हॅल्यू, त्याच्यावर मी टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे आणि नेट व्हॅल्यू काय आहे ती नेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. तर मित्रांनो, ही जी हा जो एक कम्प्लिटली डेटा आहे हा एका अकाउंटिंग अँगलचा डेटा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला पर मंथ सेल किती झाला, माझा एका महिन्यामध्ये माझे किती इनव्हॉइसेस झाले किंवा माझा कोणता प्रोडक्ट किती विकला जातो, अशा लेवलचा जेव्हा तुम्हाला कोणी एम आय एस बनवायला सांगतं किंवा अशा लेवलचा कोणाला कोणी तुम्हाला अनालिसिस करायला सांगतं तेव्हा तो कसा करायचा, हे आपण आजच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. ओके, तर मित्रांनो, आपण आता समोर आपला डेटा आहे, पायवट टेबल कसा लावायचा. स्टेप वन, इन्सर्टला जायचं. इन्सर्टला जाऊन आपल्याकडे पायवट टेबलचं ऑप्शन आहे, पायवट टेबलवर क्लिक करा. त्याने ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट तो सगळी रेंज सिलेक्ट करतो. बघा, त्याने इथपर्यंत पूर्ण रेंज त्याने सिलेक्ट केलेली आहे. आपल्याला काय करायची, आपण युनिव्हर्सल रेंज सिलेक्ट करायची. युनिव्हर्सल रेंज कशी करायची, अशी. ओके, आपण ए टू के युनिव्हर्सल रेंज सिलेक्ट केली आणि तिकडे न्यू वर्कबुकवर त्याला घेतलं सगळ्या डेटाला. आता ऑपरेशन लेवलला सगळ्यात पहिला आपण घेऊया मंथवाईज रिपोर्ट. मंथवाईज रिपोर्ट घेण्यासाठी मंथ घेतला मी रो लेवलला. त्यानंतर एका मंथमध्ये माझे किती इन्व्हॉइसेस आहेत, मला एका मंथचे इन्व्हॉइसेस आयडेंटिफाय करण्यासाठी, बघा माझे पर मंथवाईज माझे इन्व्हॉइसेस आले, पण माझे प्रत्येक महिन्याला किती इन्व्हॉइसेस आहेत ते आयडेंटिफाय करण्यासाठी मी इन्व्हॉइस नंबरला, बघा मी रोमधनं उचलून व्हॅल्यूमध्ये टाकलं. व्हॅल्यूमध्ये बघा इकडे काउंट आलं आहे, काउंट. बघा माझे जॅनमध्ये काउंटच्या ऐवजी मी इथे फील्ड व्हॅल्यू सम करतो. जॅनमध्ये माझे 19 लाईन आयटम आहेत. जॅनमध्ये 19 लाईन आयटम आहेत हे मला आयडेंटिफाय करणं, 19 लाईन आयटम आहेत. ओके, जॅनमध्ये टोटल 19 लाईन आयटम आहेत, पण माझे टोटल ॲक्च्युअल इन्व्हॉइसेस किती आहेत, माझे ॲक्च्युअल इन्व्हॉइसेस जॅनमध्ये 2 आहेत. त्याने ते लाईन आयटम कॅल्क्युलेट केले, लाईन आयटम कॅल्क्युलेट केले, हे बघायचे तुम्हाला. आता त्यांनी कसे केले, जा इथे जॅनला आपण फिल्टर लावूया. जॅनमध्ये बघा किती आहेत, 19. कळलं मित्रांनो, त्याने कसं केलं. आत्ता तुम्ही म्हणत असाल की मला नाही, मला एक्झॅक्टली जॅनमध्ये किती इन्व्हॉइसेस आहेत ना, मला युनिक इन्व्हॉइसेस जॅनमधले मला फाइंड करायचे आहेत. युनिक इन्व्हॉइसेस फाइंड करण्यासाठी इन्व्हॉइस नंबर इथे एक घेतलं आणि इनव्हॉइस नंबरचं मी नेट व्हॅल्यू घेतो. नेट व्हॅल्यू घेऊनही होऊ शकतं. व्हॅल्यू फील्ड काउंट मी याला सब टोटल टाकतो. सब टोटल ह्याला मी पायथन मध्ये आपल्या ऑप्शनचे डिस्प्लेला क्लासिक आत्ता मिळेल तुम्हाला. बघा प्रॉपरली जॅनमध्ये 2 इन्व्हॉइसेस आहेत, एका इन्व्हॉइसेसला 11 लाईन आयटम आहेत, एका इन्व्हॉइसेसला 8 लाईन आयटम आहेत. ओके, तर तुम्हाला आता जॅनवाईज बघा, जॅनमध्ये किती इन्व्हॉइसेस आहेत, फेबमध्ये किती इन्व्हॉइसेस आहेत, मार्चमध्ये किती इन्व्हॉइसेस आहेत, तुम्हाला एक्झॅक्ट इन्व्हॉइसेसचे आता काउंट मिळाले. ओके, कोणते इन्व्हॉइसेस किती किती ठिकाणी आहेत ते. ओके मित्रांनो, झालं आपल्याला कळले काउंट किती कसा इन्व्हॉइस किती इन्व्हॉइसेस आहेत प्रत्येक महिन्यामध्ये. आता आपण फाईंड करूया ह्याचे GST किती, GST व्हॅल्यू. मी ते प्राईस घेतो, प्राईस. आता मला प्राईस आहे बघा, प्रत्येकाची प्राईसची मला ॲव्हरेज प्राईस काढायची. मी एक स्पेसिफिकली पहिला एक प्रोडक्ट घेतो कोणता तरी. पायवट टेबलवर आपण बघूया आता तोच एक प्रोडक्ट, कोणता प्रोडक्ट नेम घेऊया, इन्व्हॉइसचा इन्व्हॉइस काढून टाकूया. आता प्रोडक्ट आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये ॲव्हरेज प्राईस बघायची. प्राईस काय केलेली आहे हे बघा, बघा मस्त छान एक्झाम्पल आहे. हा जो चेअर जो आयटम आहे तो चेअर एकदा 52 विकला आहे, एकदा 67 विकला आहे आणि 312 विकला आहे. ह्या तीन प्राईजमध्ये चेअर विकलेली आहे.
ओके तर आपल्याला आता फाईंड बघायची की चेअरला जॅनमध्ये चेअरची एव्हरेज प्राईस काय विकली आहे, किंवा प्रत्येक पर्टिक्युलर चेअरची मी एव्हरेज प्राईस विकली काय आहे. तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी मी प्राईजला घेतो, प्राईजला व्हॅल्यूमध्ये टाकतो आणि व्हॅल्यूमध्ये जाऊन त्याला एव्हरेज केलं. आपण हे फॉर्मॅटिंग पण बघितलं कसं करायचं, इकडे जायचं पूर्ण हे सिलेक्ट करायचं आणि हे बघा जॅनमध्ये चेअरची व्हॅल्यू आहे 143.67. ओके आपण ती कशी आली ती बघूया. जॅनमध्ये चेअर, चेअर आयटम माझा स्पेसिफिकली फॉर जॅन, माझ्या तीन वेगवेगळ्या प्राईज आहेत आणि ह्यांची सगळ्याची एव्हरेज ए व्ही आर ए जी एव्हरेज एव्हरेज जागी आपण सब टोटल मारूया. सब टोटलला एव्हरेजचा ऑप्शन 1 आहे, कॉमा किती आली 143.663667. बघा किती आहे 143.67. ओके टॅली. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्याला कोणी जर सांगितलं तर मला असं बघायचा डेटा की माझ्या फक्त चेअरचा अख्ख्या जेवढे पण महिने आहेत त्या सगळ्या महिन्यांमध्ये माझा चेअरचा टोटल सेल किती आहे. तर मी आता काय करतो, प्रोडक्ट नेममधनं इथून बघा, इकडून आपण पायवट टेबल डायरेक्ट पण असा मूव्ह करू शकतो. जनरली कसा करतात ही बघा, इथून असा वरती घेतात म्हणजे आता बुकचा आलं, बुकचा ह्या महिन्यामध्ये सेल आहे. बुकचा सेल जॅन फेब मार्च एप्रिल मे जून सप्टेंबरपर्यंत आहे. चेअरचा सेल पण सप्टेंबरपर्यंत आहे. ओके बघा स्पेसिफिक आपल्याला प्रत्येक आयटमचा सेल मिळतो. प्रत्येक आयटमचा मी पुढे एक बुक घेतला, बुक नंतर मंथ घेतला. आता चेअरचा मला एक्झॅक्ट फक्त हे काढायचं, तर मी मंथ काढून टाकतो. मला मंथवाईज बघायचं नाही आहे किंवा मी मंथ काढून टाकलं किंवा नाही, मला मंथवाईज पण बघाय आणि मला मंथवाईज पण बघायचं आहे आणि मला प्रत्येक आयटमचा पण बघायचं आहे. तर मंथ घेतो, पुन्हा मी मंथ टाकतो. मंथवाईज तो हा जरा जास्त कॉम्प्लिकेटेड आणि खूप छान आहे समजायला, पण मस्त मजा येईल. बघा आता मी आता घेतलं चेअर, चेअरचा माझा ॲव्हरेज आहे. मला प्रायव्हेट प्राईस चेंज करायची नाही, सिस्टमने सगळं ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून घेतलं. चेअरचा जॅनमध्ये 143 रेट होता ॲव्हरेज रेट, त्यानंतर फेबमध्ये 366 झाला, त्यानंतर परत रेट आपला पडला 273 झाला, त्यानंतर तो अजून पडला, परत त्याच्यानंतर त्याने कव्हर केला, त्याच्यानंतर परत थोडा पडला. आणि ह्या सगळ्याचा ओव्हरऑल ॲव्हरेज जॅन टू सप्टेंबर म्हणजे फर्स्ट हाफ झाला, नाही जॅन टू सप्टेंबर आपला फर्स्ट हाफ नाही होत ना आपलं, जॅन फेब मार्च एप्रिल मे मध्ये एप्रिल मेचा डेटाच नाही याच्यामध्ये मध्ये. तर जॅन आणि जॅन टू सप्टेंबर जो आपला किती महिन्याचा डेटा आहे आपला, हा एक्झॅक्टली आपला हा एक्झॅक्टली सहा महिन्याचा डेटा, सहा मंथ घेतलेत टेंटेटिवली रँडम. तर सहा मंथचा जो प्रोबॅबली आपला जो ॲव्हरेज आहे टोटल ॲव्हरेज तो 258 येतो. आपल्याला हे सिस्टमने ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. ओके तर हा आपला पायवट टेबलमध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. आता आपण बघूया टॅक्स कॅल्क्युलेशन. ॲव्हरेज प्राईस काढून टाकतो मी, मंथ मी घेतो, प्रोडक्ट नेम आता काढून टाकतो, इनव्हॉइस नंबर घेतो. इनव्हॉइस नंबर असतं, अजून काय काय असतं त्याच्यामध्ये सी डी आपल्या काय टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये क्वांटिटीची आवश्यकता नाही. मी ग्रॉस व्हॅल्यू घेतो, ग्रॉस व्हॅल्यूमध्ये लागणार, ग्रॉस व्हॅल्यू माझी सममध्ये आली पाहिजे, त्यानंतर माझा सी जी एस टी आला पाहिजे, त्याच्यानंतर माझा एस जी एस टी आला पाहिजे, त्यानंतर माझा आय जी एस टी आला पाहिजे आणि नेट व्हॅल्यू आली पाहिजे. बघा मित्रांनो आता बघा जॅनला माझा पहिल्या इनव्हॉइसला सी जी एस टी आणि एस जी एस टी लागला आहे आणि इनव्हॉइस टूला आय जी एस टी लागला आहे. ओके इंटरस्टेट लागला आहे. त्याच्यानंतर त्याची सी जी एस टी एस जी एस टी प्रमाणे ह्याची या 8938 ची. आता या सगळ्यांना आपण पहिलं हे पण करून घेऊया, व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करून घेऊया. सी आता प्रॉपर आला रिपोर्ट, तुमची ग्रॉस व्हॅल्यू, टॅक्स व्हॅल्यू आणि नेट व्हॅल्यू बरोबर आली. तर अशाप्रमाणे आपण आपला टॅक्स कॅल्क्युलेशन करू शकतो. आता जर तुम्हाला फाईंड करायचं आहे की ज्यांमध्ये मला टोटल सी जी एस टी मला किती आला, एस जी एस टी किती आलं आणि आय जी एस टी किती आलं, ह्याचं तुम्हाला वर्किंग मिळालं. सी जी एस टीचे इनव्हॉइसेस आले, सी जी एस टीची ज्यांमधली टोटल आली. मी टोटल फक्त महिने सगळे महिने फिल्टरला वरच्या फिल्टरला घेतो. बघा आता आले टोटल, जर तुमचं बघितलं तर तुम्हाला एवढा सी जी एस टी पे आला, एवढा एस जी एस टी आला आणि एवढा आय जी एस टी आला. स्पेसिफिकली आता कोणत्या महिन्याची तुम्हाला लावायची असेल फिल्टर तर जॅनची. जॅनमध्ये 804.42 म्हणजे 805 रुपये आला आहे, 805 आहे आणि इथे 805 आहे. अशाप्रमाणे मित्रांनो आपण ॲनालाइज करू शकतो. आता मी तुम्हाला अजून एक छान एक्झाम्पल दाखवतो. मी इकडे सगळ्यांना क्लोज क्यूट करतो, काढून टाकतो सगळ्यांचं फिल्टर. अल्टेसी फिल्टर काढले. आता इकडे डिलेवरी स्टेटस एक आहे.
बघा हे सगळे बिलिंग आहेत, पण याचं डिलिव्हरी स्टेटस सगळ्यांचं काय नाही आहे. मग आता यांचं आपण एक डिलिव्हरी स्टेटस डी टाकूया, म्हणजे डिलिव्हर्ड, आणि एक वेटिंग टाकूया म्हणजे वेटिंगमध्ये. तर आपण आता इनव्हॉइस वाईज टाकायला लागणार आपल्याला हे. तर आपण इनव्हॉइस वन सिलेक्ट केलं, 1, 3, 5, 7, 10 एवढ्या इनव्हॉइसनं आपण डी टाकूया म्हणजे डिलिव्हर्ड. आणि त्याच्याशिवाय जे पण उरलेले आहेत बघा, फिल्टर लावायची ही टेक्निक बघून घ्या. त्याच्याशिवाय उरलेले म्हणजे नॉन डी वाले ब्लँक असणार सगळे, ते सगळे डब्ल्यू मध्ये वेटिंग आहेत. अजून त्याची डिलिव्हरी नाही झालेली आहे, अजून हे सगळे डिलिव्हरी पेंडिंग मध्ये. आता गेलो इथे मी पायवट टेबलला. पायवट टेबलमध्ये जॅनमध्ये माझ्या किती डिलिव्हरीज आहेत आणि किती डिलिव्हरीज पेंडिंग आहेत हे कशा आयडेंटिफाय करणार? तर डिलिव्हरी स्टेटस घ्या आणि डिलिव्हरी स्टेटसला इनव्हॉइसच्या अगोदर टाकून द्या. पायवट टेबल रिफ्रेश करा. माझे टोटल डिलिव्हरी माझे किती आहेत? मार्च 01 डिलिव्हरी झाली आणि मार्च 02 माझी वेटिंग आहे अजून माझ्या प्रोडक्टची वेटिंग डिलिव्हरी. अशा पद्धतीने पायवट टेबलमध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. मित्रांनो, आजच्या ह्या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत जेवढं सगळं केलं त्या सगळ्याचं रिफ्रेश केलं. पायवट टेबल आपल्या अकाउंटिंग अँगलमध्ये आपल्याला कसे कसे रिपोर्ट्स काढायचे, हे रिपोर्ट जनरेट कसे करायचे हे आपण आतापर्यंत बघितलं. तर मित्रांनो, ह्या पूर्ण चॅप्टर पुरता, ह्या पूर्ण टॉपिक पुरता इतकंच. ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत की कंडिशनल फॉर्मॅटिंग पायवट टेबलमध्ये कशी लावायची आणि स्लायझर्स पायवट टेबलमध्ये कशी इन्सर्ट करायचे. मित्रांनो, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. नसेल आवडला तर मला तुम्ही फीडबॅक्स कळवा, त्याच्यामध्ये काय अजून इम्प्रूव्हमेंट्स करता येतील ते कळवा. पण व्हिडिओ बघणं जरासुद्धा विसरू नका आणि हे आपल्या फायद्याचं आहे, त्याच्यासाठी आपण करत आहोत. आपण जितकं जास्त प्रॅक्टिस करू तितकं जास्त आपल्याला कळणार आहे. सो कीप प्रॅक्टिसिंग अँड जय हिंद.